ठिकाणी मी विचारला होता की 16 कोटी रुपयाचा हिशोब न देता यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे काय, तर त्यांनी होय असं म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत माननीय मंत्री महोदयांना की सदर प्रकरणात 21/12/2020 रोजी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून याबाबत महिन्याभरात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देऊनही अध्यक्ष महोदय आज 2 महिने इतका कालावधी उलटूनही अद्यापही सदर चौकशी समितीने शासनास अहवाल सादर का केला नाही याबाबतचा खुलासा माननीय मंत्री महोदयांनी या सभागृहात करावा. आणि अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक दुसरा प्रश्न असा आहे की सदर प्रकरणामध्ये 16 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून यामध्ये वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये कोणीतरी माजी मंत्र्याचा नातेवाईकाचा सहभाग असल्याचं याच्यामध्ये संशय व्यक्त केला जातोय बातम्यांमध्ये, तर याबाबत निश्चित काय याच्यामध्ये दडलेलं आहे याची माहिती निपक्षपणे चौकशी होऊन किती दिवसात या संपूर्ण बाबीवरती निर्णय सरकार घेणार आहे आणि दोषी विरुद्ध सरकार काय कारवाई करणार आहे याची माहिती या सभागृहाला मिळणं आवश्यक आहे असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात आणि भारतात अत्यंत उत्साहाने साजरी होणारी ही जयंती, याच्याकरता शासनाने 9/10/2015 शासन निर्णयानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना 11/7/2017 रोजी केली होती. हे ठिकाण नागपूर इथे होतं आणि बार्टीच्या माध्यमातून 27/3/2017 रोजी जवळजवळ 8 कोटीची रक्कम ही ह्या संस्थेला वितरित करण्यात आली होती. त्यातली 7 कोटी 94 लाख ही प्रत्यक्ष रक्कम होती. या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराधीन राहून त्यांची प्रेरणा घेऊन अनेक समाजासाठी व इतरांसाठी काही उपक्रम राबवण्याचं उद्दिष्ट या समताच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून होतं. 16/12/2020 रोजी महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर काही कालावधीनंतर माननीय मंत्री मोदींच्या अध्यक्षतेखाली जी बैठक मुंबई इथे पार पडली त्यामध्ये या समता प्रतिष्ठानाच्या कामकाजामध्ये जे काही ऑडिटच्या रिपोर्टच्या नुसारास जे काही त्रुटी त्यामध्ये आढळून आल्या त्या गंभीर स्वरूपात असल्यामुळे माननीय मंत्री मोदींनी या ठिकाणी प्रधान सचिव बार्टीचे संचालक व समाज कल्याणचे आयुक्त यांच्या 3 लोकांची समिती या सगळ्या चौकशी करण्याकरता आयुक्त नेमलेली होती. गेल्या 2.5 महिन्यापासून सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तिथे चौकशीच्या काही भेटी झाल्यानंतर प्रचंड मोठ्या नसत्या त्या सगळ्या प्रत्यक्षपणे त्यांनी पाहिलेल्या आहेत, त्याच्या खोलवर ती गेलेली आहे. परंतु ह्यात मोठ्या प्रमाणात अफरातफर झालेला आहे हे सुद्धा या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. ऑडिट रिपोर्टचा माध्यमातून असेल अनेक गोष्टी, काही वाउचर या ठिकाणी अनियमित पद्धतीने त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. या सगळ्यांच्या गोष्टीच्या संदर्भात तूर्तता काही मंडळी सुद्धा जे ते कामकाज प्रत्यक्षपणे पाहत होती हे कुठे ना कुठे त्यामध्ये दोषी आहेत हे सुद्धा या ठिकाणी आढळलेलं आहे. चौकशी अजून चालू आहे आणि येणाऱ्या दिवसात चौकशीचा अहवाल हा पूर्ण करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई या ठिकाणी निश्चितपणे चौकशीच्या अहवालाप्रमाणे सादर केली जाईल. सन्माननीय विरोधी पक्ष नेते. अध्यक्ष महोदय, या संदर्भात जो स्टॅट्युटरी ऑडिटर आहे या स्टॅट्युटरी ऑडिटरने 16 कोटी रुपयाच्या संदर्भातल्या बाबींवर काही प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्यानंतर याचं संपूर्ण CAG ऑडिट झालं. त्या CAG ऑडिटमध्ये ज्या काही क्वेरी निघाल्या होत्या त्या सगळ्या क्वेरीची जी उत्तर गेली ती CAGने मान्य केली हे खरं आहे का? अध्यक्ष महाराज, ज्या स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्टच्या संदर्भामध्ये सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी उल्लेख केला तर या स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्टमध्येच अध्यक्ष महाराज ज्या 16 कोटी रुपयाच्या संदर्भामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा प्रश्न माननीय सुनील प्रभू साहेबांनी उपस्थित केला त्या 16 कोटीच्या संदर्भातले प्रथमदर्शनी 3 कोटी 67 लाख रुपयाचा या ठिकाणी पूर्ण प्रमाणानं भ्रष्टाचार या ऑडिटर रिपोर्टमध्ये दिसतोय.
या ऑडिट रिपोर्ट मध्येच एवढे गंभीर आरोप कसलाही ताळमेळ या याच्यात एक रुपयाचा लागत नाहीये. जे काय पैसे बार्टी कडून याला देण्यात आलेले आहेत त्या पैशाच्या संदर्भात सुद्धा ज्या परवानग्या घ्यायला पाहिजे त्या परवानग्या घेतल्या गेलेल्या नाहीयेत. एक रक्कम तर अशी आहे की 90 लाख रुपयाची रक्कम बार्टीकडनं बार्टीनं कुठल्याही बीओडीची परवानगी न घेता 90 लाख रुपये या समता प्रतिष्ठानला या ठिकाणी दिले गेलेले आहेत. वेगवेगळे कार्यक्रम जे या समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आले परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं त्या कार्यक्रमात झालेल्या खर्चाचा कसलाही ताळमेळ याच्यात लागत नाही. आणि एवढंच नाही मंत्री महोदय बोला 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 या बोलू द्या त्यांना उत्तर देऊ द्या मंत्री महोदय तुम्हाला ज्या स्पेसिफिक उत्तराची ज्या उत्तराची अपेक्षा आहे अतुलजी तेवढ्या स्पेसिफिक उत्तर देणार. अध्यक्ष महाराज याच्यात मी स्वतः 21 डिसेंबरला बैठक घेऊन या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या सर्व गोष्टीची चौकशी माननीय प्रधान सचिव बार्टीचे महासंचालक आणि त्यासोबत सामाजिक कल्याण विभागाचे आयुक्त या तिघांच्या समितीने या ठिकाणी नागपूरला जाऊन जवळजवळ 4-5 दिवस याची चौकशी पण केली. 400 नस्त्या एक नाही दोन नाही 400 नस्त्या आणि 400 नस्त्या या बाबतीमध्ये प्रत्येक नस्तीची चौकशी करणं प्रत्येक नस्तीमध्ये काही ना काही आढळतं याच्यात पहिल्यांदाच प्रथम दर्शनी 3,67,00,000 रुपये या ठिकाणी त्याच्या पैशाचं गैरव्यवहार झाल्याचं पूर्णपणानं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. कॅगला या स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्ट उपलब्ध करून दिला गेलेला नव्हता हे मी जबाबदारीपूर्वक माननीय विरोधी पक्ष नेत्याच्या प्रश्नाला उत्तर देतोय. कॅगला जो हे रिपोर्ट आहे ना हा कॅगला रिपोर्टच समोर आलेला नाही आणि त्यामुळं कॅगच्या ज्या फाइंडिंग आलेल्या त्या या रिपोर्टच्या आधारावर आलेल्या नाहीयेत. म्हणून अध्यक्ष महाराज मी या संदर्भाला आपल्या माध्यमातून माझा प्रश्न उद्या माझा हरकतीचा मुद्दा असा आहे कॅगचं ऑडिट स्टॅट्युटरी ऑडिटवर होतं स्टॅट्युटरी ऑडिटवरच कॅगचं ऑडिट होतं त्यामुळे त्यांना हा विषय हा ऑडिटरचा रिपोर्ट कसा गेला नाही. कॅगचा जर रिपोर्ट या स्टॅट्युटरी ऑडिटवर होत असेल तर अध्यक्ष महाराज या कॅगच्या या स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्ट मध्ये ज्या काही गंभीर स्वरूपाचे तपशील दिलेत आणि ते तपशील जर कॅगने दुर्लक्षित केलेत असं म्हणायचं का आपल्याला. कारण एवढे गंभीर रिपोर्ट जर स्टॅट्युटरी ऑडिट मधले कॅग जर घेणार नसेल तर असं कसं होऊ शकतं. एक साधी चूक जर कॅगच्या निदर्शनास आली तर कॅग त्याबाबत दखल घेतात अध्यक्ष महाराज. म्हणून यामध्ये या प्रकरणामध्ये कॅगला सुद्धा काही अधिकारी जे याच्यात सामील होते कॅगला सुद्धा फसवलं गेलेलं आहे. हे ऑडिटर या स्टॅट्युटरी ऑडिटचा रिपोर्ट दिला गेलेला नाही आणि एवढेच जर एवढं माननीय विरोधी पक्ष नेत्याला आणखीन जर याच्यात पूर्णपणानं फेर तपास पाहिजे असेल तर अध्यक्ष महाराज आणखीन विधिमंडळाची एक समिती या ठिकाणी या तपासाला गठीत करू या तपासाच्या संदर्भात आणखीन एक समिती अध्यक्ष महाराज आपण या सदनाची घटित करू. पण यामध्ये जो झालेला भ्रष्टाचार अध्यक्ष महाराज तो अतिशय गंभीर आहे आणि हा भ्रष्टाचार कॅगनं सुद्धा लपवलेला नाही कॅगच्या समोर येऊ दिला नाही. म्हणून अध्यक्ष महाराज यामध्ये जवळजवळ अध्यक्ष महाराज 14 कोटी रुपयापर्यंतचा घोटाळा समोर येईल जवळजवळ आणि त्याचे पुरावे जे खर्च झालाय त्या खर्चाची कुठलीही रिसिप्ट नाही साधी पावती सुद्धा नाही असं अध्यक्ष महाराज कुठल्याही बार्टी सारख्या किंवा समता प्रतिष्ठान सारख्या ज्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती साजरी करत असताना अशा प्रकारचा जर भ्रष्टाचार होत असेल अध्यक्ष महाराज तर हे सरकार नाही कुठलंही सरकार हे सहन करू शकणार नाही. म्हणून माझी अध्यक्ष महाराज या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देत असताना सदनाला आपल्याला सुद्धा की याच्यावर कॅगना असं म्हणलंय स्टडीटरी रिपोर्ट असा आलाय आपण एक SIT नेमू
आणि ती एसआयटी नेमायला आणि जे दोषी प्रथमदर्शनी आढळलेत त्यांच्यावर कारवाई हे सरकार निश्चित करणार. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री, सामाजिक न्याय मंत्र्यांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलं, पण एका प्रश्नाच्या संदर्भात खुलासा हवा आहे. आपण म्हणाल की कॅगचा अहवाल सुद्धा हा पूर्व संमतीने होता, तर पूर्व संमतीने केलेला गुन्हा हा योग्य की अयोग्य, एवढं उत्तर हवं आहे. मुळामध्ये माननीय सुधीर भाऊंनी सांगितलेला जो प्रश्न आहे, मी माझ्या मुखातून असं बोललेलोच नाही आहे. माझ्या मुखातून मी आपल्याला स्पष्ट सांगितलं की स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्टवर जो कॅगचा अहवाल येतो तो स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्ट कॅगला त्यावेळेस दाखवला गेला नाही. त्या काळामध्ये जे अधिकारी होते त्या काळातले जे अधिकारी याच्यात गुंतलेले होते त्या अधिकाऱ्यांनी हा रिपोर्ट कॅगकडे जाऊ दिलेला नाही. स्वतः मी आपण सर्वजण सदनाला या, प्रत्येकाला प्रत्येक अधिकार आहे. माझं जर उत्तर पूर्ण झालं तर आपलं पूर्ण समाधान होईल याची खात्री आहे. या स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्ट मध्ये जे गंभीर आक्षेप आलेले आहेत समोर ते कॅग पुढे जाऊ दिले नाहीत असे ते अधिकारी आहेत. त्यांची नावं सुद्धा सांगता येतील, हे अधिकारी कोण होते. एवढंच नाही करायचे, एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान याच्यात जे मनुष्यबळ, आता कॅग म्हणजे कोणाकोणाचे नातेवाईक होते काय होते हे सगळे सांगायचं का. या हा मूळ प्रश्न हा नाही आहे. प्रश्न हा की समता प्रतिष्ठान मध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्ट सांगतोय, आणि या रिपोर्ट कॅग कडे गेला नव्हता, त्याच्यातल्या काही फाइंडिंग कॅग समोर जाणीवपूर्वक येऊ दिल्या नव्हत्या, म्हणून कॅग मध्ये काही गोष्टी आलेल्या नाहीत. म्हणून अध्यक्ष महाराज, या सदनामध्ये जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि जिथं पैशाचा घोटाळा झालेला आहे तिथं एसआयटी नेमून त्या संबंधित अधिकाऱ्यावर मग जे कोण असतील त्यांच्यावरती हे सरकार कारवाई करणार. अध्यक्ष महाराज, या सभागृहामध्ये उत्तरामध्ये आम्हाला स्पष्ट अपेक्षा आहे की कारण या सभागृहातून एकही छोटासा छोटा भ्रष्टाचार करणारा सुटता कामा नये, याबद्दल मला वाटतं की इथं बसलेल्यांचं एकमत निश्चितपणे आहे. मग आता प्रश्न असा आहे, नानाभाऊ बरोबर आहे ना, हा आता तुम्ही सांगताय की कॅग गा काही अधिकाऱ्यांनी माहिती गपवली. अध्यक्ष महाराज, अपेक्षा ही आहे माहिती ही गपवता कामा नये, ती कोणत्याही वर्षाची असेल तरी ती त्याच वर्षी सांगितली पाहिजे. माहिती गपवणं हा जगातला सर्वात मोठा गुन्हा आहे मंत्री महोदय. आणि मग माहिती गपवलेल्या जे अधिकारी आहे आमच्या घामाचा पैसा पगाराचा त्यांना आम्ही का म्हणून द्यायचा का, तर ते आयएएस आहे का, तर ते डेप्युटी सेक्रेटरी आहे. आता अजित दादा तुमच्याकडून अपेक्षा आहे, मग आता तुम्ही उठलात, 4 महिने 6 महिने कालावधी बांधलात, आता तुमच्याकडून अपेक्षा आहे. नाही तुमच्याकडून ही अपेक्षा दादा, अपेक्षा तुमच्याकडून आहे की तुम्ही आता एवढ्या स्पष्टपणे सांगा की त्यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी ही पटगावर ठेवू आणि त्यांना आज 5 वाजेपर्यंत निलंबित करू, सांगा. अध्यक्ष महाराज, कॅगच्या समोर जे विषय आले नाहीत ते मी अगोदर सांगतो. उत्तर देतात ते सांगत मंत्री महोदय, उत्तर देतात. आता जी फाइंडिंग आली ती बोलायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या अधिकारात प्रश्न उपस्थित करता येतो, माझ्या अधिकारात मी प्रश्नाचं उत्तर देऊन आपलं समाधान करतोय. अध्यक्ष महाराज, मी ऑडिटरी स्टॅट्युटरी ऑडिट वाचतो. अध्यक्ष महाराज, अधिकार मग मी आरोप करेन, अधिकाऱ्यांना वाचवायचं काम करेन. या सभागृहामध्ये माझं कोणी वागणं करत नाही, मला सर्व माहिती आहे. मला जेवढं विचारलं तेवढं सांगायचं. मी एवढं विचारलंय की त्या अधिकाऱ्यांची नावं काय आणि 5 वाजेपर्यंत निलंबित करणार आहात का. अध्यक्ष महाराज, ही नावं जी आहेत ती पटलावर ठेवतो आणि पटलावर ठेवतो, ही जी दोषी अधिकारी आहेत त्यांना निलंबित करायच्या संदर्भामधला अध्यक्ष महाराज या ठिकाणी विभागाची तयारी आहे.
अरे आम्हाला ते करायचं का ना, अरे पूर्ण ऐकून तर घ्या। पण अध्यक्ष महाराज हे अधिकारी कोण आहेत, कुणाच्या संबंधित आहेत हे सुद्धा मी आपल्याला पटलावर ठेवतो, मी याला आता ठेवतो। अध्यक्ष महाराज हे बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर मनुष्यबळ सगळं सांगतो। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, शीला सागर चहांदे हे शासकीय लेखाधिकारी आहेत, दुसरे कुमारी सोनाली बडोले या प्रकल्प अधिकारी आहेत। नातं आपण हुडकून काढा। उमेश सांगोडे प्रकल्प अधिकारी आहेत, याच्यात प्रकल्प अधिकारी म्हणून एक स्वयंपाकी सुद्धा, याचं नाव आहे उमेश नंदेश्वर। काही नावं मतदारसंघातली, प्रकाश रहांगडले। आता ही सगळी नावं मी जी आहेत ती पटलावर ठेवतो। अध्यक्ष महाराज माझी विनंती, याच्यातले काय काय नाते ते सगळं काढावं आणि या सर्व अधिकाऱ्याला अध्यक्ष महाराज निलंबित करण्याच्या बाबतीतली घोषणा मी या ठिकाणी करतो। हे जे अधिकारी आहेत, अरे अध्यक्ष महाराज यामध्ये काय सर काय हरकत, या हरकत आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय उत्तर देत आहे ते बरोबर आहे, जी नावं ठेवत आहे तेही बरोबर आहे ना, ना हरकतवर आहे सन्माननीय पटोले साहेब, मी हरकतवर उभा आहे, मी हरकतीवर उभा आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊनी स्पेसिफिक प्रश्न असा विचारला होता की कॅग कडे जी माहिती पाठवण्यात आली ती माहिती अधुरी पाठवण्यात आली आणि काही माहिती लपवण्यात आली असं मंत्री महोदयांनी स्वतःच्या उत्तरात सांगितलं की ती माहिती जाणून बुजून कॅगला दिली गेली नाही किंवा ती लपवण्यात आली। ज्या अधिकाऱ्यांनी ती माहिती लपवली, सन्माननीय मंत्री महोदय जे नावं सांगतायत त्या माहिती लपवण्यासाठी ते अधिकारी जे आपण पटलावर नाव ठेवतायत ते जबाबदार आहे का त्याच्यापेक्षा वेगळे जबाबदार आहे? जर ते वेगळे अधिकारी जबाबदार असतील, केककडे रिपोर्ट पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी माहिती लपवली आहे, तर त्याची नावं मंत्री महोदय सभागृहात ठेवणार आहे की नाही हा माझा अध्यक्ष महोदय हरकतीचा मुद्दा आहे। अध्यक्ष महाराज, यामध्ये ज्या अधिकाऱ्याची नावं घेतली प्रथमदर्शनी यांनी ऑडिटचा रिपोर्ट, जो स्टॅट्युटरी ऑडिटचा रिपोर्ट कॅगला दाखवायला पाहिजे, कॅगचा रिपोर्ट हा सॅम्पल रिपोर्ट कॅगचा तयार होतो त्याच्यात हा रिपोर्ट दाखवायला पाहिजे होता, हा दाखवलेला नाही। प्रथमदर्शनी हे अधिकारी समोर येत आहेत, पण याचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा जे कोण असतील, या ठिकाणी प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली इथं ही चौकशी समिती नेमलेली आहे, त्याच्यावरचे जे अधिकारी असतील यांच्यावरचे सुद्धा, कदाचित मग बार्टीचे महासंचालक त्या काळातले असतील, आणखीन काही अधिकारी असतील, जे कोण असेल हे चौकशीमध्ये सुस्पष्टपणानं पुढे येतील आणि ज्यांच्यावर या ठिकाणी दोष होईल त्यांच्यावरती कारवाई या ठिकाणी अध्यक्ष महाराज होईल। हा जो भ्रष्टाचार झाला असं मान्य मंत्री महोदय मान्य करतात आहेत आणि कारवाई करायचंय पण त्यांनी सांगितलं। अध्यक्ष महोदय, विदाऊट मंत्र्याच्या संमतीने हे कसं होऊ शकतं? काय मंत्री त्याच्यामध्ये त्या फाईलमध्ये आहेत का? मग त्या पद्धतीची रिकव्हरी आपण संबंधिताकडून करणार काय ते पण आपण उत्तरात द्यावं। या जे बीओडी आहे त्या बीओडी मध्ये मंत्र्यांचा कुठेही संबंध नाहीये, म्हणजे बीओडीचं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे तो वेगळा। प्रश्न उत्तराचा तास संपला, कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे। माननीय मुख्यमंत्री, अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने